भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांचं फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित आलोत असे आपल्या नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा मोदी साहेबांसोबत लोकसभेमध्ये जे निवडून जाणार आहेत ते आपले प्रताप पाटील चिखलीकरजी, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, ज्यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद नांदेडमध्ये, मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढली. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित, डॉक्टर भागवत कराडजी, अतुल सावेजी, सुधाकर शिंगारेजी, सुधाकरराव शिंगारेजी आपले लातूरचे उमेदवार आहेत, खासदार अजित गोपछडेजी, आपले आमदार तुषार राठोड, राजेश पवार, बालाजी कल्याणकर, राम पाटील रातोळीकर, माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, अमरनाथजी राजूरकर, माधवराव किनाळकर, ओमप्रकाश पोखर्णा, अविनाशजी घाटे, सुभाषजी साबणे, संजयजी कोडगे, संतुकरावजी हंबर्डे, किशोरजी देशमुख, आनंदरावजी बोंडारकर, दिलीपजी कंदकुर्ते, विशंभर पवार, गोविंदराव पाटील, सुरेश अमूल्यकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज आपण भरलाय आणि जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात आता माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही, एक अभूतपूर्व विजय नांदेडमध्ये आपल्याला मिळणार आहे. खरं म्हणजे नांदेडमध्ये 2019 साली प्रताप पाटील चिखलीकर या ठिकाणून खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी माननीय अशोकराव चव्हाण यांच्यासारखा एक अतिशय तुल्यबळ नेता समोर होता. आम्हाला चिंता होती कारण शेवटी या नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकरावांचा एक प्रस्ताव आहे, मराठवाड्यातला प्रस्ताव आहे, पण त्यावेळी देखील जनतेनं मोदीजींवर विश्वास दाखवला आणि प्रताप पाटलांच्या माध्यमातून मोदीजींना मतदान केलं. आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत होतो की अशोकरावांसारखा एक नेता आपल्यासोबत आला पाहिजे. अशोकरावांचं नामचं अनेक वर्षाची आमची त्या ठिकाणी संबंध आहेत, वेगवेगळ्या पक्षात राहिलो, अनेक वेळा टीका केली, पण एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगितली पाहिजे, ज्यावेळी मी समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली अनेक काँग्रेसचे नेते, त्यावेळेच्या राष्ट्रवादीचे नेते हे माझ्यावर टीका करायचे, उद्धव ठाकरेजी सोबत असून टीका करायचे, हा रस्ता होऊ शकत नाही, याची आवश्यकता नाही, पण त्याही वेळी काँग्रेसमध्ये असून देखील अशोकराव चव्हाणांनी सांगितलं समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला पाहिजे, यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास होईल. आणि महामार्ग होत असताना मध्यंतरीच्या काळात जेव्हा सरकार आलं त्यावेळी हा महामार्ग नांदेडशी जुडला पाहिजे ही संकल्पना देखील अशोकरावांनी मांडली. सरकार गेलं पण आम्ही ती संकल्पना उचलून धरली आणि आज ते देखील सोबत आहेत आणि नांदेडला देखील आपण समृद्धी महामार्गाशी आज जोडतो आहोत. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यांना
राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो असे अशोकराव चव्हाण आता सोबत आले आहेत, त्यामुळे प्रताप पाटील तुम्हाला आता बूस्टर डोस मिळालेला आहे। मागच्या वेळेस 43% मत मिळाले होते, आता 50% पार तर आपण जाणार आहोत। किती पार जाणार आहोत या सगळ्यांनी मिळून ठरवायचं आहे, कारण आता आपली वज्रमूठ एकत्रित झालेली आहे, सगळ्या ताकदी एकसाथ आल्या आहेत, सगळ्या शक्ती संघटित झाल्या आहेत आणि मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे। आणि हेही खरंय, अशोकरावांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली, मी अशोकरावांना म्हणालो, अशोकराव देशामध्ये ज्याला ज्याला परिवर्तन घडवायचं आहे, ज्याला ज्याला जनसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकता आणायची आहे, त्याला मोदीजींसोबत आलं पाहिजे, कारण इतर कुठल्याही पक्षात राहून हे करता येणं शक्य नाही। आणि त्यांनी ते मान्य केलं, विना अट मान्य केलं। ते असं म्हणाले, मला तुम्ही काही दिलं नाही तरी चालेल, मी मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्याकरता तयार आहे, केवळ मी सोबत आलो तर मराठवाड्याच्या विकासामध्ये मला पूर्ण मदत करा, पूर्ण योगदान द्या। मी सांगितलं, आपण काळजी करू नका, आम्ही मागास भागात न येतो, विदर्भ आणि मराठवाड्याचं दुःख सारखं आहे आणि त्यामुळे आमचाही अजेंडा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाचा अजेंडा आहे। मागच्या काळामध्ये या मराठवाड्यामध्ये पाणी आलं पाहिजे, या मराठवाड्याला दुष्काळातून मुक्ती मिळाली पाहिजे, याकरता अनेक निर्णय आम्ही घेतले। आणि त्याही काळात अशोकरावांसोबत बसून जे वाहून जाणारं पाणी मराठवाड्यातलं आहे ते आपल्याला कसं थांबवता येईल, त्याचं जास्त युटिलायझेशन कसं करता येईल, हा प्रयत्न आम्ही केला। प्रताप पाटलांच्या नेतृत्वामध्ये रेल्वेचे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळे विकासाचे प्रश्न आम्ही हाताळले। आता तर त्यांच्या सोबत एकीकडे आमचे गोपचेडे आहेत आणि दुसरीकडे अशोकरावांसारखं द्रष्ट नेतृत्व आहे, त्यामुळे मला विश्वास आहे की आता आपल्या विकासाला कोणीही थांबवू शकत नाही। नांदेडचा आणि आपल्या मराठवाड्याचा विकास हा अत्यंत वेगाने येत्या काळात होणार आहे। बंधू भगिनींनो, आज देशामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं, जग म्हणताय हा चमत्कार आहे। मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला, केवळ 10 वर्षांमध्ये 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। जगातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं शक्य झालं, आज जगामध्ये अनेक देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या दुप्पट लोक भारतामध्ये गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं। मोदीजींनी हे करत असताना मुठभर लोकांचा विकास नाही केला, जनसामान्यांकरता मोदीजींनी काम केलं। आणि म्हणूनच तुम्ही बघा, मोदीजींमुळे 11 कोटी लोकांच्या घरी शौचालय झालं, 20 कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या डोक्यावर छत नव्हतं आज ते पक्क्या घरामध्ये मोदीजींमुळे राहत आहेत। 75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर 50 कोटी लोक असे होते ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं, मोदीजींनी या 50 कोटी लोकांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचवलं, त्यांच्या घरी वीज पोहोचवली, आमच्या माता भगिनींना गॅस सिलेंडर दिलं। आणि एवढंच नाही, 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं। आणि याकरता महत्वाचं आहे, या 50 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत। 31 कोटी महिलांना केवळ 10 वर्षांमध्ये आपल्या पायावर उभा करण्याचा विक्रम हा माननीय मोदीजींनी करून दाखवला। कारण मोदीजी नेहमी म्हणतात, भारताला विकसित करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा म्हणजे महिला आहेत, या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून त्यांना जेव्हा आपण देशाच्या मुख्यधारेमध्ये आणू, अर्थतंत्रामध्ये आणू, त्यावेळेस देशाचाही विकास होईल, परिवाराचाही विकास होईल, समाजाचाही विकास होईल। आणि म्हणून हे करून दाखवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं। बंधू भगिनींनो, मोदी साहेबांनी पुढच्या काळामध्ये विकसित भारताची गॅरंटी दिली आहे।
मोदीजी काय म्हणाले, मोदीजी म्हणाले हे 10 वर्ष तो ये 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, आने वाले 5 साल असली पिक्चर आपको देखने को मिलेगा। पुढचे 5 वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहेत। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याकरता पुढचे 5 वर्ष मोदीजी कटिबद्ध आहेत। आज आपण बघा, मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला 11व्या क्रमांकावरनं जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं। 2012 साली एक अहवाल प्रकाशित झाला, आंतरराष्ट्रीय संस्थांनी सांगितलं भारताची अर्थव्यवस्था कोलमडणार आहे, ही फ्रजाईल अर्थव्यवस्था आहे, भारत दिवाळखोर होणार आहे, भारत कधी दिवाळखोरीकडे जाणार आहे। 2014 ते 2024 10 वर्षात मोदीजींनी असा चमत्कार केला की आमची अर्थव्यवस्था ही 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर तर आलीच, पण ज्या संस्थेनं अहवाल दिला होता की भारताची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे चालली आहे, त्याच संस्थेने अहवाल दिला जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे, सगळ्यात जास्त विस्तारित होणारी अर्थव्यवस्था भारताची आहे। आणि येत्या 5 वर्षांमध्ये मोदीजी भारताला जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती करणार आहेत, जगातली तिसरी सगळ्यात मोठी आर्थिक महाशक्ती, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आमचा भारत देश होणार आहे। अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं, अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं, अर्थव्यवस्था विस्तारित होते तर संधी तयार होतात, अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, रस्ते बनतात, पूल बनतात, रेल्वे बनते, एअरपोर्ट बनतात, घरं बनतात, घरोघरी त्या ठिकाणी विकास पोहोचतो, अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या तिजोरीत पैसा येतो आणि या देशाच्या तिजोरीतला पैसा जनसामान्यांच्या कल्याणाकरता लावता येतो। मोदीजींनी अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमध्ये जो तुमचा पैसा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम मोदीजींनी तयार केलं आणि एक मजबूत भारत जो जगामध्ये एक अतिशय मजबूत म्हणून उभा आहे। आपण बघा, कोविड नंतर, कोरोना नंतर जगातल्या सगळ्या विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या, पण एकटा भारत आहे जो कोविड नंतर देखील उभा राहिला आणि आपली अर्थव्यवस्था त्यांनी सावरली, कारण मोदीजींसारखं नेतृत्व होतं। खरं म्हणजे आपण विसरलो, पण कोविडचा काळ आठवा, त्या काळामध्ये जर मोदीजींनी वॅक्सिन तयार करून घेतली नसती तर आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी राहिलं नसतं, आपल्यापैकी कोण जिवंत असतं आणि कोण नसतं हे आज सांगता येणं शक्य नाही। विचार करा, भारतामध्ये वॅक्सिन तयार झाली नसती आम्ही अमेरिकेपुढे हात पुसरून बसलो असतो, अमेरिकेने सांगितलं असतं थांबा, अरे आमच्या लोकांना वॅक्सिन देतो मग तुम्हाला देतो। तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामध्ये 140 कोटी लोकांना ज्यावेळेस आपण वॅक्सिन दिली त्यास अमेरिकेमध्ये ते केवळ 22 कोटी लोकांना वॅक्सिन देऊ शकले होते। म्हणजे जर त्यांच्या भरोश्यावर राहिलो असतो तर आपल्यापैकी कोणी जिवंत राहिलं नसतं। आणि एवढंच नाही तर मोदीजींनी भारताला तर जगवलं, पण जगातल्या 100 देशांना मोदीजींनी कोविडची लस दिली। त्या ठिकाणी मी स्वतः मॉरिशसला गेलो होतो, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं, मॉरिशसमध्ये राष्ट्रपतींना भेटलो, राष्ट्रपती मला म्हणाले फडणवीसजी माझे धन्यवाद मोदीजींना सांगा। मी म्हटलं कशा करता, म्हणाले आज आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली, अन्यथा मॉरिशस जिवंत राहिला नसता, असे 100 देश सांगतात। अरे आम्ही नेहमी म्हणायचो आमच्या भारताला एक वैश्विक ताकद बनवायचं आहे,
जगामध्ये भारताची पहचान असली पाहिजे, ती पहचान आज तयार झाली। नरेंद्र मोदीजींनी एक वैश्विक नेतृत्व तयार केलं। आता जगातले प्रगत देश देखील म्हणतात की जगाचा विचार हा भारताशिवाय आम्ही करू शकत नाही। जगामध्ये भारताला एक वेगळी ओळख मोदीजींनी या ठिकाणी मिळवून दिली। आज ज्या भारतामध्ये आपण संपूर्ण दारूगोळा, संपूर्ण शस्त्रास्त्र हे विदेशातनं इम्पोर्ट करत होतो, एखाद्या देशाने आपल्यावर चढाई केली आणि आपल्याला जर विदेशातल्या देशांनी सांगितलं की तुम्हाला दारूगोळा देणार नाही तर बंदुकीची गोळी चालवणं देखील कठीण होतं, अशा प्रकारची स्थिती होती। 10 वर्षांमध्ये मोदीजींनी भारताला एवढा आत्मनिर्भर केलं की आता भारत सगळा दारूगोळा, शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र सगळे भारतामध्ये बनवतो। भारताची स्थिती अशी आहे, आज भारतामधनं आपण असं मिसाईल तयार केलंय की जे मिसाईल थेट 6,000-7,000 किलोमीटर जाऊन कुठल्याही टार्गेटवर मारा करू शकतं। आज भारत शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत नाही, आज भारत शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतो। अनेक देश आपल्या पाठीमागे रांग लावून उभे आहेत, तुम्ही तयार केलेले अस्त्र आम्हाला द्या। आणि याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे, आता पाकिस्तान आणि चीन भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे भारताजवळ आज एवढी शस्त्र संपन्नता आहे, एवढी ताकद आहे की भारताला सीमेवर जाण्याची देखील आवश्यकता नाही। आपली क्षेपणास्त्र थेट त्या ठिकाणी पाकिस्तानवर हल्ला करू शकतात। भारत शांतीचा संदेश देतो, आम्ही कधी युद्ध करत नाही, पण शांतीचा संदेश हा कायर देऊ शकत नाही। शांतीचा संदेश शक्तिशाली माणूसच देऊ शकतो, ज्याच्याकडे शक्ती आहे तोच केवळ शांतीची बात करू शकतो, आणि ती परिस्थिती आज भारताची मोदीजींनी करून दाखवली आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक मजबूत भारत, एक मजबूत अर्थव्यवस्था, एक मजबूत अशा प्रकारचं सुरक्षा कवच आणि त्यासोबत जगाच्या पाठीवर चंद्रावर यान उतरवण्याचं काम देखील भारताने केलं। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणी यान उतरवू शकलं नव्हतं, ते भारताने केलं। आणि सूर्याला देखील गवसणी घालण्याचं काम हे भारताने करून दाखवलं। जग आज अचंबित आहे, भारत हे कसा करू शकतोय? म्हणजे एकीकडे गरीबाचं कल्याण करताना जगाच्या पाठीवर भारत प्रगती देखील करतोय। आणि आता तर मोदीजींनी या ठिकाणी सूर्यघर सारखी योजना आणली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी लोकांच्या घरावर सौर ऊर्जेची उपकरणं बसणार आहेत, हळूहळू सगळ्यांच्याच घरावर बसणार आहेत। आणि ही सौर ऊर्जेची उपकरण बसल्यानंतर प्रत्येकाला 300 युनिट वीज ही फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे। मोदीजींनी ठरवलंय सूर्य उपासना करायची, पण त्या सूर्य उपासनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला मोफत वीज मिळाली पाहिजे, याकरता सूर्यघर सारखी योजना आणून त्या ठिकाणी आपलं विजेचं बिल संपवण्याचं काम येत्या काळामध्ये मोदीजी करणार आहेत। आणि मोदीजींकडनंच प्रेरणा घेऊन आम्ही सौर कृषी वाहिनी योजना या ठिकाणी आणली। येत्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज ही आम्ही देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। 9,000 मेगावॅटचे त्या ठिकाणी एलओए देऊन त्याचं काम सुरू केलंय। अजून 6,000 मेगावॅटचे एलओए आम्ही देतोय। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा 12 तास अखंडित वीज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य असणार आहे। खरं म्हणजे दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, अल्पसंख्याक, मराठा समाज, लिंगायत समाज सगळ्या समाजाच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे। आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, महानगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक राज्याची नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। दोनच पार्ट्या आहेत, दोन खेमे आहेत। एक खेमा, ज्या खेम्यामध्ये निवडून आलेला खासदार हा मोदीजींना नेता मानणार आहे, त्यांना निवडून देणार आहे, त्यांना प्रधानमंत्री बनवणार आहे। आणि दुसऱ्या खेम्यात जो निवडून येणार आहे तो राहुल गांधींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवणार आहे। अर्थात त्यांचे आपण 400 पार जाणार, ते 40 पार जाणार की नाही मला माहिती नाही, पण दोनच खेमे आहेत।
त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना दिलेलं वोट हे प्रताप पाटलांना वोट नाही आहे, हे मोदीजींना दिलेलं वोट आहे, या देशाच्या कणखर प्रधानमंत्र्यांना दिलेलं वोट आहे, ज्या प्रधानमंत्र्यांनी 2047 विकसित भारत करण्याची गॅरंटी दिली आहे. आणि मोदीजींची गॅरंटी म्हणजे गॅरंटीची गॅरंटी आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक परिवर्तन मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. बंधू भगिनींनो, कमळाचं बटन हे मोदीजींच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन हे येणाऱ्या पिढ्यांच्या विकासाचं बटन आहे. कमळाचं बटन आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणारं बटन आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. आता या ठिकाणी प्रताप पाटलांच्या कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. आणि हे दाबत असताना नांदेडवर या ठिकाणी मी नांदेडकरांना विनंती करण्याकरता आलो आहे. हा मंच बघा, केवढा भारी मंच आहे. आता हे सगळे नेते या मंचावर आल्यानंतर उरलेले राहिले कोण? कोणीच नाही. त्याच्यामुळे जे राहिलेत त्यांचाही सन्मान करून सांगतो, आता हे सगळे नेते एकत्रित आल्यानंतर विकासापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रताप पाटलांना आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.